काँग्रेस हा काँग्रेसला आणि शिवसेनेला थ्रेट देते, बघा आम्हाला मुख्यमंत्री करायचं आहे तर आम्ही तुमच्यापासून जाऊ. आणि महाराष्ट्रातल्या जनतेने कधीही राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर 70-75 पुढं जागा त्यांना निवडून दिलेले नाहीत. महाराष्ट्रामध्ये सरकार यायचं असेल तर बहुमतासाठी 145 जागाची आवश्यकता असते आणि ती फक्त केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष म्हणूनच ती आम्ही पूर्ण करू शकलेले आहेत अनेक वेळा. आणि मग अशा पद्धतीचं चित्र ज्यावेळेस भावी मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लावतात त्यांची फक्त मुख्यमंत्री बोर्ड लावण्याचीच परंपरा ही राष्ट्रवादीची आत्तापर्यंत राहिलेली आहे. आणि भावी पंतप्रधान, भावी राष्ट्रपती किंवा भावी मुख्यमंत्री असे जे बोर्ड लावतात ते कधी होत नाहीत. जो बोलतो जो बोलेल तो जो गरजेल तो पडेल काय, अशी सगळी परिस्थिती राष्ट्रवादीची झालेली आहे. त्यामुळं भावी मुख्यमंत्री हा त्यांचा होणे नाही हे त्यांच्याच तोंडून आपल्याला भविष्यात ऐकायला मिळेल. आणि जेव्हा व्हायचा होता तेव्हा माननीय शरद पवार साहेबांनी होऊ दिलं नाही.